आपल्याला सर्वी पहिल्यांदा करेल. ओके, कारण बरेच विद्यार्थी आज आपल्या या डिव्हिजन मेथड मध्ये मी सांगितल्याप्रमाणे चांगल्या रीतीने प्रतिसाद देत आहेत, चांगल्या रीतीने अभ्यास करत आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांनी काल बरोबर जे दिलेले होमवर्क होतं पूर्णपणे बरोबर करण्याचा प्रयत्न केला. सगळ्यांचे अभिनंदन. अशाच रीतीने तुम्ही अभ्यास करत राहा आणि मी तुम्हाला एक एक स्टेप सपन आपल्या पुढे शिकवत राहील. आणि हाच हेच सातत्य जर तुम्ही सातत्याने जर अभ्यास करत राहिला तर मॅथमॅटिक्स अतिशय सिम्पल होणार आहे मित्रांनो. इज इट क्लिअर? सो कालपर्यंत आपण काय करत होतो की सिंगल डिव्हायझर बघितलं, बरोबर आहे? म्हणजे डिव्हायझर एक आणि नंबर डिव्हिडंड हे मल्टिपल मध्ये युनिट प्लेस मध्ये बघितले, सॉरी 10 प्लेस युनिट प्लेस 10 प्लेस 100 प्लेस आणि 1000 प्लेस यामध्ये देखील काल आपण एक्झाम्पल्स पाहिले आणि ते तुम्हाला होमवर्क दिले होते. त्याचबरोबर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्याचे आन्सर शीट पण मी आपल्या ग्रुप वरती सगळ्यांना शेअर केलेली आहे. प्रत्येकाने आपापलं क्रॉस चेक करून पहा. अजून एक गोष्ट सांगायची राहील की म्हणजे बरेच विद्यार्थी डायरेक्ट आन्सर लिहून मला पाठवणार पाठवलं तर तसं करू नका. जे आपली मेथड मी तुम्हाला मी एक्सप्लेन केली होती बोर्डवरती त्या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करून नंतर पाठवा, म्हणजे समजेल की नेमकं चुकतंय कुठे. बरेच विद्यार्थी अजूनही गडबड गोंधळ करतायत, एक दोन गणित त्यांची रॉंग होते, नो डाऊट. शक्य काका म्हणजे असा प्रयत्न करा की प्रत्येकाचे 100% सगळे सम्स बरोबर आले पाहिजे. इज इट क्लिअर? सो आज आपण काय करणार आहोत तर डिव्हायझर हा 2 डिजिटचा घेणार. आतापर्यंत आपण काय पाहिलं तर डिव्हायझर हा सिंगल डिजिट होता, डबल डिजिटचा आता आपण 2 डिजिट वाला डिव्हायझर घेणार आहे. आणि डिव्हिजन कसं करायचं याचा आपण आता अभ्यास करणार आहे. आणि मोस्ट प्रोबेबली बहुतेक करून ट्रिपल डिजिटसाठी डिव्हायझर हा मोस्ट प्रोबेबली जास्त करून मोठ्या वर्गांसाठी येतो. तर मोठे वर्ग जे 9वी 10वी किंवा 11वी 12वी जाणार आहेत त्यांनी आता जर एक मेथड समजली तर 3 डिजिट साठी काही प्रॉब्लेम नाहीये. तर 3 डिजिट आपण न घेता आपण त्याच्यानंतरच्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये म्हणजे फ्रॅक्शन डेसिमल पॉइंट चे डिव्हिजन कसे करायचे याचा अभ्यास आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये करणार. चला तो डेसिमल फ्रॅक्शनचा जो आहे तो पार्ट त्या व्हिडिओ मध्ये आपण चर्चा करूया. आता त्याच्यामध्ये चर्चा करण्यात काही पॉइंट वापरला नाहीये. सो जास्त वेळ न दवडता आता आपण चालू करूया की 2 डिजिटचा डिव्हायझर असेल तर डिव्हिडंड आपण कसं डिवाइड करतो या गोष्टीचा आज आपण इथे विचार करणार. तुम्ही मला सांगितलं 16चा टेबल का लिहिलेला आहे, बरोबर आहे? बऱ्याच विद्यार्थ्यांना सांगितलं होतं की टेबल बाय हार्ट करा, पण बऱ्याच विद्यार्थ्यांचे टेबल अजूनही बाय हार्ट नाहीये, त्यामुळे डिव्हिजन करताना त्यांना खूप प्रॉब्लेम येतो. आता मी इथे 2 डिजिटचे 2 तुम्हाला मी एक्झाम्पल्स मी सॉल्व्ह करून दाखवणार आहे. 1 2 2 30 बऱ्याच जणांचे टेबल पाच असतील, पण 32 डिवाइड करतोय, बरोबर आहे? डिवाइड
बिल्कुल येणार नाही, कारण टू डिजिट या म्हटल्यावरती हा जो एक सिंगल नंबर आहे कधीच तुमच्या त्या टू डिजिटच्या नंबर मध्ये येणार नाही. म्हणून मी विचार करताना काय करणार, 1000 आणि 100 म्हणजे हे दोन डिजिट नंबर मी विचारात घेणार आणि त्यानंतर डिवाइडचा विचार करणार. मग 16 च्या टेबल मध्ये 55 येतात का? तर 16 च्या टेबल मध्ये 55 कधीच येत नाही, पण 55 पेक्षा लेस नंबर 16 च्या टेबल मध्ये फाइंड आउट करायचा. मग कुठे येतो तो? बघा 16 1 16 16 2 32 16 3 48 55 पेक्षा लेस नंबर 16 च्या टेबल मध्ये कुठे मिळतो मला? 16 3 झा. मग मी काय करणार? 16 3 झा 48 राईट, इथे लक्षात मध्ये. सो आता मी काय करणार, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता 55 मधून मी काय करणार, 48 मायनस करणार राईट. मग आता इथे मी मायनस करताना मला सबट्रॅक्शन करून सगळ्यांना माहिती पाहिजे आणि सगळ्यांना तो बऱ्यापैकी येतोय, म्हणून मी सबट्रॅक्शन ऍडिशन या गोष्टी न घेता मी डायरेक्ट डिव्हिजन ला आणून दिले. आता 5 हा 8 पेक्षा कसा आहे? लेस आहे. मग 5 मधून 8 मायनस होतात का? नाही. मग आपण काय करतो? कॅरी वर आणतो, इथे करतो 15 बरोबर. मग 15 मायनस 8 किती होतात? 7 7 आणि 8 कॅरी तिकडे गेला म्हणजे 5 मधून 1 मायनस झाला 4 4 मायनस 4 0. ही गोष्ट सबट्रॅक्शन सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे आय एम नॉट गोइंग टू टीच यू सबट्रॅक्शन. आता एवढं तर सगळ्यांना यायलाच पाहिजे. अगदी तिसरी चौथीच्या विद्यार्थ्याला देखील हे सम्स येतात सबट्रॅक्शनची, बरं का? चौथीचे विद्यार्थी हे सम सॉल्व करतात. तर आपण 5वी 6वी 7वी मध्ये आलेलो आहोत, तर तुम्हाला हे यायलाच पाहिजे. मग मी काय करणार, कॅरी डाऊन करणार 6 कॅरी डाऊन केल्याच्यानंतर 76 हा 16च्या टेबल मध्ये येतो का? कुठे दिसतोय? नाही दिसत. मग 76 पेक्षा लेस नंबर कशामध्ये पाहणार मी? 16 च्या टेबल मध्ये. मग कुठे येतोय? 16 4 जा बरोबर, 16 4 जा किती? 64 राईट. सो 6 - 4 दॅट इज 2, 7 - 6 दॅट इज 1. मग हा 8 कुठला? तो आला कॅरी डाऊन. म्हणजे 128 16 च्या टेबल मध्ये येतात का? येस येतात. 16 8 जा 16 8 जा 128 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 मध्ये डिव्हिडंड जर मल्टिप्लिकेशन मध्ये डिव्हिडंड जर मिळाला तर आपला आंसर आलेला आंसर काय आहे? बरोबर आहे. 16 8 चा किती? 1.28. 1.28 चा 8 इकडे, कॅरी किती आले? 12. 16 4 चा 64. 64 + 12 किती होतात? 4 + 2 6 7 6 + 1 7. सो हियर आय गॉट 6. कॅरी किती आले मग? 7. 16 3 चा 48. 48 + 7 किती होतात? तर 8 + 7 15 55. सो आय गॉट मल्टिप्लिकेशन ऑफ दिस होल 5568. याचा अर्थ माझा आलेला आंसर हे काय आहे? करेक्ट आहे. आय होप सो की तुम्हाला दोन डिजिट ने कशा पद्धतीने डिव्हिडंड ला डिवाइड करायचं ही गोष्ट चांगल्या रीतीने इथे समजली असावी, आणि अशा पद्धतीने आपल्याला हे दोन डिजिट ने काय करायचं आहे, टू डिजिट च्या डिव्हायजर ने डिव्हिडंड ला डिवाइड करायला मी आज तुम्हाला इथे शिकवलं. आता 2 to 30 पर्यंत जर नंबर आले तर तुम्ही इझिली त्यांचे ट्रिपल लर्निंग आहे ते इझिली सॉल्व करणार आहे. ज्यांचे ट्रिपल लर्न आहे त्यांना अशा पद्धतीने करावं लागेल, अदरवाईज लर्न करा, बेटर आहे लर्न करा, पाठ करा, तुम्हाला डिव्हिजन अतिशय सोप्या पद्धतीने सोडवायला मदत होणार आहे. पण सपोज जर 30 पेक्षा जास्त नंबर आले तर काय करायचं? मग जसं आपण 16 चा टेबल तयार केला की नाही मित्रांनो, त्याच पद्धतीने या डिजिटचा आपल्याला काय करावं लागणार आहे? टेबल तयार करून घ्यावं लागेल. चला तर मग आता पुढचा गणित कसं सॉल्व करायचा याचा आपण विचार करूया. तो मी काय करतो आता की सेकंड सम आपल्याला सॉल्व करायचा इथे, त्यांनी दिलेला आहे 4707 डिवाइडेड बाय 32 हे आपल्याला सम दिलेला आहे. मी काय करतो फक्त इथे हा टेबल इकडून असा हा रफ करतो आणि 16 च्या बदलामध्ये आपल्याला काय करायचं आहे, 32 पाहिजे म्हणून 16 रफ करून फक्त इथे आपण काय करूया, 32 टाकूया. आणि तो ही गणित हे दिलेलं जे गणित आहे तेही सॉल्व करण्याचा आपण प्रयत्न करूया. इज इट क्लियर टू यू? ओके ओके. सो
14, 14 चा 4 कॅरी 1, 7 3 चा 21, 21 plus 1, 22, 8 2 चा 16 कॅरी 1, 8 3 चा 24 plus 1, 25, 9 2 चा 18 कॅरी 1, 9 3 चा 27 plus 1, 28. ओके, सो दिस इज आवर 32 टेबल. ओके, सो आता आपण 32 टेबल आपण इथे संपूर्णतः काय केलेला आहे, कॅल्क्युलेट करून घेतलेला आहे. सो सगळं बरोबर आहे की एकदा क्रॉस चेक करूया. 32 मधला 32, 32 2 चा 64, 32 3 चा 3 2 चा 6, 3 3 चा 9 बरोबर आहे. 32 4 चा काय आहे तर 4 2 चा 8. ओके, आणि 4 3 चा 12 बरोबर आहे. त्याच्यानंतर 32 5 चा 160 हे देखील बरोबर आहे. 32 चा 6 चा 192, 32 7 चा 224. ओके, हे देखील बरोबर आलेलं आहे. त्याच्यानंतर 256 आणि 28 सगळे आपल्या व्हॅल्यूज आय थिंक संपूर्णतः बरोबर आलेल्या आहेत. आणि हे आपण क्रॉस चेक करून स्वतः परत पाहून घ्यायचं की आपलं बरोबर आले की नाही, आणि त्याच्यानंतर पुढे काय करायचं, गणित सॉल्व करायला घ्यायचंय. ओके, मग आता काय करायचं की 32 ने आपल्याला 4707 ला आपल्याला काय करायचंय, डिवाइड करायचं. ऑब्व्हियसली हा 2000 प्लस चा 4 आहे, टेबल मध्ये येणार नाहीच, म्हणून मी 4 ला कन्सिडर न करता 47 ला मी काय करणार, कन्सिडर. Is it clear to you? For 47 cha peksha less number 32 table madhe kuthe aahe, 32 1 cha jete maso mi fakt kay karnar, 32 1 cha barobar ma ithe kay yenar aahe, 32. Okay, 7 minus 2 5, 4 minus 3 1, carry down kay ala 0. Okay, ma ata 150 32 cha table madhe yetat ka, 150 kuthe disait ka nahi. 150 पेक्षा नियर बाय नंबर कोणता आहे, 128. मग 32 4 जा, 32 4 जा 128, राईट. सो 10 मायनस 8 इज 0, म्हणजे काय होणार, कॅरी 10. 10 मायनस 8 हाऊ मच, 2. मग इथे 8 कॅरी घेतला, म्हणून 8 ला 1 मायनस करणार, सो 5 मायनस 1 4, 4 मायनस 2 2, 1 मायनस 1 0. सो कॅरी डाऊन काय येणार आहे, 7. ओके, मग 227 हा एक नंबर 32 च्या टेबल मध्ये येतोय का, कुठे नाही येत. मग ह्याच्यापेक्षा लेस नंबर कुठे आहे, इकडे. मग 32 6 जा, 32 6 जा, इथे 192. ओके, सो सॉरी 32 7 जा, नॉट 6 7, 224 नियर बाय नंबर आहे ना, सो व्हेरी एक्सट्रीमली सॉरी. सो 32 7 जा 224, सो 7 मायनस 4 दॅट इज 3, 2 मायनस 2 0, 2 मायनस 2 0. आता इथे मला रिमाइंडर काय म्हणला आहे, 3 मिळाला. आतापर्यंत आपल्याला रिमाइंडर काय म्हणत होते, 0 मिळत होते. मग आता हे आन्सर माझं करेक्ट आले की नाही हे मी कसं कन्सिडर करणार, यस्टरडे पण तुम्हाला मी फॉर्म्युला सांगितलं होतं, ह्याच्या प्रीवियस व्हिडिओ मध्ये पण, आणि पार्ट 1 मध्ये देखील मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितलं होतं. डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर मल्टिप्लाय बाय क्वोशंट प्लस रिमाइंडर. मग मी ह्याचं पहिलं काय करूया, मल्टिप्लिकेशन करून घेऊया, आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, रिमाइंडर ऍड करायचं. पहिला आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊया. आता 32 चा टेबल तुमच्याकडे ऑलरेडी आहे, त्यामुळे डायरेक्टली मल्टिप्लाय करायला काय हरकत नाहीये, बरोबर. 32 7 चा 224 चे 4 22 आले कॅरी मध्ये, बरोबर. 32 4 चा इथे 128, सो याच्यामध्ये मी ऍड करतो, 8 प्लस 2 0, 2 प्लस 2 4 प्लस 1 5, 150. 150 चा इकडे काय झालं, 0 कॅरी, परत किती आले 15. 32 1 चा 32, 5 प्लस 2 किती येतात, 7, 3 प्लस 1 4, इथे गेले 47. आता हा झाला माझा काय क्वेश्चन, हा झाला माझा डिवायझर. इथे पहिले तुमच्यासाठी लिहितो क्वेश्चनचा क्यू, आणि हा मल्टिप्लाय केला की डिवायझर. आता ऍड काय करणार त्याच्यामध्ये, प्लस रिमाइंडर, बरोबर की नाही. रिमाइंडर किती आला होता, 3. आता मला बरं, 4 प्लस 3 7, 0 7 4 आला का माझा डिव्हिडंड, आला. ओके, सो अशा पद्धतीने आपण काय करतो, असे डबल डिजिटचे नंबर जरी असले तरी तुमचा रिमाइंडर 0 येईलच असं काही प्रॉब्लेम नाही आहे.
तुम्ही होमवर्क साठी तुम्हाला आता काही गणिते इथे देतो, ती गणिते तुम्ही लिहून घ्यायचे आणि सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आय होप सो की तुम्हाला चांगल्या रीतीने समजले असतील. सो अशा पद्धतीने आपण आज टू डिजिटचं डिव्हायजर असेल तर कसं डिव्हिजन करायचं याचाही इथे आपण चांगल्या रीतीने अभ्यास केलेला आहे. करेक्ट. सो आता सगळ्यात पहिले गणित तुम्हाला मी लिहून देण्यासाठी प्रयत्न करतो होमवर्क साठी किंवा डायरेक्टली आपण म्हणू शकतो प्रॅक्टिस शीट किंवा प्रॅक्टिस शीट. ओके चला ओके. सो सगळ्यात पहिला सर तुम्हाला मी देतो पहिला गणित आहे 888 डिवाइडेड बाय 12. दुसरा गणित आहे तुम्हाला 800 डिवाइडेड बाय 20. थर्ड वन 820 डिवाइडेड बाय 20. फोर्थ वन 700 डिवाइडेड बाय 50. दैन फिफ्थ वन दैट इज 150 डिवाइडेड बाय 50. सिक्स्थ वन 750 डिवाइडेड बाय 50 किंवा इथे 750 आणि इथं 50 करा. तुम्हाला सिक्वेन्स पण काय मिस होणार नाही आणि 150 डिवाइडेड बाय 50 होते. ओके. सो त्यानंतर सातवा गणित घ्या 300 डिवाइडेड बाय 50. 800 सॉरी 81 दॅट इज 480 डिवाइडेड बाय 40. 91 520 डिवाइडेड बाय 40. 10th one that is 600 divided by 30. 11th one that is 690 divided by 30. 12th one that is 3822 divided by 21. 13 5148 divided by 12. Okay. त्यानंतर 6275 divided by 25. 15th one 1504 divided by 16. Now 16th one that is 7548 divided by 51. Now 17 one, okay, that is 6710 divided by 22. 18 one 1736 divided by 40. 19 one 200 divided by 60. 21 1320 काय केलं होतं की डायरेक्ट इक्वल टू याच्या इक्वल टू चे काय आन्सर होतं सपोज याचा आन्सर जर आम्ही लिहिलं हे असं आन्सर लिहून टाकलं होतं. सो असे आन्सर लिहू नका. पूर्ण मेथड करा लाईक दिस वे. पूर्ण मेथड करा आणि त्याच्यानंतर ते सॉल्व करून मला दाखवा. आपल्याला समजेल की तुमच्या चुका काय होतात काय होत नाहीये. कारण असं डायरेक्ट आन्सर लिहिलं तर तुम्ही काय म्हणू शकता मी काय मला काय समजणार नाही की तुम्ही खरंच डिव्हिजन करून करताय का. कारण काय की तुम्ही कॅल्सियम वापरून जर केलं तर तुम्हाला आन्सर येणार आहे आणि तुम्हाला असं वाटतं की अरे हा सर खुश होतील सरांना आन्सर समजताय सगळे आपल्या बरोबर येत आहेत. तर हे तुम्ही स्वतःची फसवणूक करताय हे लक्षात घ्या मित्रांनो. तुम्हाला जे मेथड सांगितले त्या मेथडनेच तुम्हाला डिव्हिजन करायचं तर आणि खरंच तुम्हाला डिव्हिजन येणार आहे. कारण पेपर मध्ये तुम्हाला कॅल्क्युलेटर अलाउड नसतं ही गोष्ट तुमच्या लक्षात राहून द्या. त्यामुळे जर काही विद्यार्थी जर कॅल्क्युलेटरचा वापर करून डायरेक्ट सम सोडवत असतील तर ही गोष्ट चुकीची आहे. ही गोष्ट तुम्ही करू नका. स्वतः पूर्ण सातत्याने अभ्यास करून म्हणजे व्यवस्थितपणे मांडणी करून त्यानंतर
सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा. ओके, थैंक यू वेरी मच.